नमस्कार मित्रांनो मी गोजे, प्रसाद प्रसाद नागरगोजे जी टेक तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार एकवीस मध्ये आपल्या शेतातील पिकाचा विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम लवकरच म्हणजेच दिवाळीपूर्वी दिली जाणार आहे यासाठी राज्य शासनाने विमा कंपन्यांना निधीसुद्धा मंजूर केलेला आहे याची अपडेट आपण आपल्या चॅनलवरती या अगोदर सुद्धा घेतलेली होती एकूण किती निधी विमा कंपन्यांना दिलेला आहे आणि पंचवीस टक्के रकमेसाठी पात्र असलेले कोणते तेवीस जिल्हे आहेत तसेच कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी विमा मंजूर झालेला आहे याची सविस्तर माहिती आपण जी आरच्या पुराव्यासह या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो माहिती घ्यायला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार एकवीससाठी साठी पीक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्श्याची रक्कम नऊशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाख सत्तेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी आलेला हा जी आर आहे मित्रांनो शासन निर्णय तुम्ही पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रमांक आणि या बाबींचा विचार करता प्रधानमंत्री पीक पीक विमा विमा राज्य हिस्सा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी नऊशे कोटी सोळा लाख इतके अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदरची रक्कम खरीप हंगाम दोन हजार करिता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता असणार नाही मित्रांनो यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ही जी रक्कम आहे ती फक्त दोन हजार एकवीसच्या पीक विम्यासाठी वापरण्यात यावी ही रक्कम इतर कोणत्याही हंगामातील पीक विम्यासाठी वापरू नये या जी आर मध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे त्यामुळे ही रक्कम फक्त दोन हजार एकवीसच्या पीक विम्यासाठीच आहे आणि या निधी मधून एकूण तेवीस जिल्ह्यांसाठी वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो तर ते कोणते तेवीस जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे याची आता आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे रायगड तर रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो भात या पिकासाठी विमा रक्कम वितरित करण्यात येणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये भात पिकासाठी तसेच सांगली जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन पिकासाठी ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि भुईमुग पिकासाठी पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना दीपावलीच्या अगोदर देण्यात येणार आहे जालना जिल्ह्यासाठी फक्त सोयाबीनच्या पिकासाठी देण्यात येणार आहे तसेच गोंदिया जिल्ह्यात फक्त भात या पिकासाठी देण्यात येणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकासाठी आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि भुईमूग पिकासाठी आहे धुळे जिल्ह्यामध्ये उडीद ज्वारी बाजरी आणि मूग या पिकासाठी विमा वितरित करण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि उडीद पिकासाठी देण्यात येणार आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये बाजरी भुईमूग तूर सोयाबीन या पिकांचा विमा हा पंचवीस टक्के शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर वितरित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातील सोयाबीन मक्का कापूस या पिकासाठी विमा देण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन मक्का कापूस आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोयाबीन भात आणि कापूस या पिकासाठी विमा देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये मूग उडीद कापूस आणि बाजरी या पिकाचा विमा वितरित करण्यात येणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन मूग आणि उडीद या पिकांचा पंचवीस टक्के विमा देण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त पिकांसाठी विमा देण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यातील सोयाबीन मक्का कापूस तसेच भुईमूग बाजरी भात नाचणी आणि कारळे या पिकासाठी विमा देण्यात येणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन बाजरी भुईमूग कापूस पिक आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन मूग उडीद तूर कापूस या पिकांसाठी विमा देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयाबीन मका उडीद बाजरी तूर आणि कापूस या पिकांचा विमा देण्यात येणार आहे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन कापूस तूर आणि खरीप ज्वारीचा विमा वितरित करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा विमा हा पंचवीस टक्के रकमेनुसार दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे तेवीस जिल्हे पंचवीस टक्के रकमेसाठी पात्र आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला मी दाखवलेली आहे तसेच या जिल्ह्यातील कोणकोणते पिकं या विम्यासाठी पात्र असणार आहेत ही सुद्धा मी तुम्हाला लिस्ट दाखवलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका